संपूर्ण जगात थैमान घातलेल्या COVID-19 अर्थात कोरोनाविषयी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च या शोधपत्रिकेत एक आशादायक वृत्त देण्यात आले आहे. परदेशातून विमानाद्वारे देशात आलेल्या लोकांचे होम क्वारंटाईन केल्याने सामाजिक संक्रमण रोखता आले असून आता लॉकडाऊनचा आदेश काटेकोरपणे पाळल्यास आपण ही लढाई नक्कीच जिंकू अशी आशा व्यक्त होत आहे. लॉकडाऊन करण्याचा कठोर निर्णय घेतल्याचे चांगले परिणाम दिसत असून दुसऱ्या स्टेजमधून तिसऱ्या स्टेजमध्ये जाताना कोरोनाचा जास्त उद्रेक झाल्याचे दिसत नाही. आपल्या देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी तिचा स्फोट होण्यासारखी परिस्थिती नाही. महत्त्वाचे म्हणजे जे परदेशाहून आलेले आहेत त्यांचे विलगीकरण केल्यामुळे सामाजिक संक्रमणाला मोठ्या प्रमाणावर रोखता आले. कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी पुणे येथील NIV कडून शनिवारी घाटीला किट प्राप्त झाल्या. क्वालिटी कंट्रोलची चाचणी घेण्यात आली. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर NIV ने तपासणीसाठी मंजुरी दिली. घाटीत तपासणी होणार असून स्वॅब पाठवण्याचे जिल्हा रुग्णालयाला सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री दाखल झालेला संशयित आणि खासगी रुग्णालयातील एक संशयित असे दोघांचे स्वॅब घाटीत तपासण्यात आले.